काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शहराच्या नाव बदलण्याच्या सरकारच्या भूमिकेवर टीका केली आहे. विकासाच्या अजेंड्यावर सरकार सत्तेवर आलंय, त्यामुळे धार्मिक ध्रुवीकरणाचा वापर सुरू आहे. अशा प्रकारचे काम सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षित आहे. पुण्याचं नाव बदलून इतिहास पुसण्याचं कोणीही काम करू नये. तुम्हाला इतिहासाची लाज वाटते का असा सवालही पृथ्वीराज चव्हाण यांनी सत्ताधाऱ्यांना विचारलाय. असं आहे की जेव्हा विकासाचा अजेंडा ज्या अजेंड्यावर सरकार सत्तेत आलं तो सबशियल फेल झाला आहे, त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर आम्ही काय केलं गेल्या 5 वर्षामध्ये असं सांगून सरकारला आता मत मागता येणार नाही. कुठंतरी धार्मिक ध्रुवीकरण करायचा प्रयत्न चाललेला आहे. आम्ही आधीच भाकीत केलं होतं की ही निवडणूक निवडण्याकरता भारतीय जनता पक्षाला धार्मिक ध्रुवीकरणाचा मोठा वापर करावा लागेल हे दिसतंय. राम मंदिराचा कायदा असेल, नावं बदलायचा कार्यक्रम असेल, मुद्दाम डिवचण्याचे प्रयत्न चाललेले आहेत आणि ते अशा प्रकारची कारवाई सत्ताधाऱ्यांच्याकडे अपेक्षितच आहे. कारण विकासामध्ये ते संपूर्णपणे अपयश ठरले. जी त्यांनी घोषणा केल्या, जी आश्वासनं दिली, जी दिवास्वप्न उभी केली, त्यातलं एकही पूर्ण झालेलं नाही. आणि देशामध्ये दुष्काळाची परिस्थिती गंभीर महाराष्ट्रात आहे, शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे, रोजगारांच्या बाबतीमध्ये अत्यंत नकारात्मक चित्र आहे. आता काय करणार आहे? हे फक्त अशाच प्रकारे दिशाभूल लोकांचे करायचा प्रयत्न करत आहेत. असं मला वाटतं की अशा प्रकारे इतिहास पुसण्याचे प्रयत्न कुणी करू नयेत. इतिहास हा वास्तव आहे. जो समाज इतिहास विसरतो त्याला पुन्हा त्याची पुनरावृत्ती करावी लागते ही म्हण आपल्याला माहिती आहे. आता हे जे दावं बदलायचं कारण आहे ती ज्या माणसांनी या इतिहासाचा भाग असलेली माणसं आहेत. तुम्ही काय इतिहास पुसण्याचा प्रयत्न करताय? तुम्हाला इतिहासाची लाज वाटते का काय की जे घडलं इतिहासामध्ये हे जनतेला सांगितलं पाहिजे सगळं. मला वाटतं असं आता काही करून त्याचं काय त्यांना आता सरकार टिकवता येणार नाही.